लेखक राजेश तोले यांच्या ई पुस्तक प्रकाशनाचा सोहळा। नमस्कार विद्यार्थी मित्र हो, एग्जाम विश्व डिजिटल प्लॅटफॉर्म वर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आनंदी रहा यशस्वी व्हा या पुस्तकातील जे राजेश खवले सरांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे, या पुस्तकावर आधारित हे व्हिडिओ आहेत। आनंदी का बरं राहावं आणि आनंदाचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये काय आहे या सगळ्यांविषयी मुद्देसूद माहिती आपण या सिरीज अंतर्गत घेणार आहोत आणि त्यातलाच एक आपण घटक घेणार आहोत, आनंदाचे अंतरंग जाणून घ्या। मित्रांनो, स्पर्धा परीक्षा असो की जीवनातलं कोणतंही क्षेत्र असो, त्यामध्ये आनंद असणं फार गरजेचं आहे आणि आनंद जो माणूस आनंदी असेल तर त्याचं आयुष्यसुद्धा चांगल्या पद्धतीने होऊ शकतं। आता बघा, आनंद कशा पद्धतीने शोधता येईल यासाठी आपण एक छानशी गोष्ट जाणून घेऊया आणि त्या गोष्टीच्या माध्यमातूनच आपल्याला समजेल की आनंद व्यक्ती कोण आणि जो निराशावादी व्यक्ती आहे तो कोण, तर कोणाच्या पदरी आनंदी येते आणि कोणाच्या पदरी निराशा येते हे बघून घेऊया। एकदा काय होते की दोन भक्त तपश्चर्या करायला बसलेले असतात। किती? दोन भक्त तपश्चर्या करायला बसलेले असतात। कालांतराने तपश्चर्येवर आनंदी होऊन म्हणजे देव त्यांना काय देतो, वरदान देतो। परंतु देव पण काय करतो की दोन पर्याय ठेवतो। एका पर्यायामध्ये ठेवतो की ज्याला आनंद हवं असेल त्याने आनंद घ्यावं आणि दुसऱ्या पर्यायामध्ये ठेवलं असतं ज्याला जे हवं असेल त्यांनी ते घ्यावं। तर काय होते की पहिला जो भक्त असतो तो काय मागतो की मला आनंद हवं आणि दुसरा भक्त जो असतो तो त्याच्या परीने जे हवं ते मागतो, म्हणजे त्याला हवं असलेलं सुंदर स्त्रिया मागतो, त्याला हवे असलेलं खूप सारं प्रसाद म्हणजे अन्नधान्य साठ म्हणजे मागतो आणि तिसरं म्हणजे तो खूप मोठं असं मखमलीचं बेट मागतो। तर मित्रांनो, देवाने म्हटल्याप्रमाणे जे ज्याला जे हवं होतं ते देव त्यांना त्या भक्तांना देऊन देतो। आता काय होते, कालांतराने देव आपल्या भक्तांचा आढावा घेतो की मी दिलेल्या वस्तूंचा भक्तांनी कशा पद्धतीने वापर केला। तर देवाला काय दिसून येते की ज्या व्यक्तीला म्हणजे आनंद दिलं होतं तो मात्र सुखी समाधानी असतो आणि ज्या व्यक्तीने त्याला जे हवे असते म्हणजे त्याने खूप सारं प्रसाद मागितलेले असते, प्रसाद म्हणजे अन्नधान्य मागितले असते, तरी पण तो भूक विकत घेऊ शकला नाही, त्यानं खूप मोठं मखमलीचं बिछाना मागितला असतो म्हणजे पलंग मागितले असतो, तरी पण त्याला झोप घेता आली नाही, त्याने खूप खूप चांगल्या सुंदर सुंदर स्त्रिया मागितलेल्या असतात परंतु त्याला त्यांचं प्रेम घेता आलं नाही। म्हणजेच मित्रांनो, बघितलं असेल तुम्ही या गोष्टीवरून की ज्या व्यक्तीने आनंद मागितला होता तो मात्र काय होता, सुखी समाधानी होता आणि ज्या व्यक्तीने अवडंबारा बाहेरचं जे काही मागितलं होतं तो मात्र त्याच्या जीवनामध्ये निराशाच आली होती। म्हणून मित्रांनो, आनंदी जर राहायचं असेल तर आपल्याला जिथे जे काही मिळते, ज्या गोष्टी मिळतात त्या गोष्टीमध्येच माणसानं काय असणं आवश्यक आहे, आनंदी राहणं आवश्यक आहे। तर नक्कीच आजपासून तुम्ही आनंदित राहाल आणि तुम्हाला आनंदित ठेवण्यासाठी आम्ही रोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहणार। तोपर्यंत बाय बाय, मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये। प्लीज सबस्क्राइब माय यूट्यूब चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग। थँक्स।